Hello friends and welcome back to my channel Simplified with Shruti. So today's video is all about festive must haves. You should have some things which are must in this festive season. So without further ado, let's get into the video. So first festive must have is clutch bag. ही एक गोल्डन क्लच बैग आहे, अतिशय सुंदर आहे ही आणि ही तुमच्या कोणत्याही जरीकाठाच्या साडीवरही जाऊ शकते. यामध्ये स्पेस ही भरपूर आहे. सो आपले जे काही फेस्टिवल आवश्यक ज्या काही गोष्टी असतात, जसं की एक लिपस्टिक, एक कॉम्पॅक्ट, सिम्पल आय लाइनर आणि या सगळ्या गोष्टी आपण मोबाईल अँड सम मनी वी कॅन कॅरी इन धिस क्लच. आणि हा क्लच इसेन्शियल आहे तुम्ही कुठेही बाहेर जाताना. तर या क्लच बरोबर एक अशी चेन ही येते, सच काइंड ऑफ चेन ती तुम्ही जस्ट या क्लचला लावू शकता आणि देन यू कॅन कॅरी इट ऑन द शोल्डर. जर तुम्हाला चेन नको असेल आणि इफ यू वॉन्ट टू कॅरी इट इन युअर हँड, तुम्ही अशा पद्धतीनं हा क्लच कॅरी करू शकता. सो अशा पद्धतीचा गोल्डन क्लच इज मस्ट हॅव इन दिस फेस्टिव सीझन. फेस्टिव मस्ट हॅव्स मध्ये आपला नेक्स्ट आयटम जो आहे तो आहे तर एक बनारसी दुपट्टा. तुमच्या या कलेक्शन मध्ये किंवा तुमच्याकडे एक बनारसी दुपट्टा, तो तुमचा कोणत्याही रंगाचा असेल, पण घेताना लक्षात ठेवा की रेड, येलो, ऑरेंज, ब्लू हे जे कलर आहेत ते कोणत्याही आउटफिट वरती ऑप्ट दिसतात आणि मॅचही होतात. तो अशा पद्धतीचा एक बनारसी किंवा वर्कवाला, जरी वर्कवाला हा जो दुपट्टा आहे तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. अशा प्रकारचा दुपट्टा तुम्ही कोणत्याही प्रकारे स्टाईल करू शकता. तुम्ही या दुपट्ट्याचा वापर करून डबल पल्लू साडी ड्रेप करू शकता. हा दुपट्टा कोणत्याही लेहंगा पीसवरती जाऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या मॉडर्न आउटफिटवरती सुद्धा दिस दुपट्टा ॲज अ जॅकेट तुम्ही वेअर करू शकता. तर ह्या दुपट्ट्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स मी दाखवलेल्या आहेत त्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तो तुम्हाला इथे कुठेतरी आय बटनमध्ये दिसेल, नाहीतर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. सो अशा पद्धतीचा एक बनारसी वर्कवाला दुपट्टा असणं खूप मस्ट आहे. तो तुमच्या क्विक स्टाईलिंगसाठी किंवा लास्ट टाईम स्टाईलिंगसाठी तुम्हाला अशा प्रकारचा दुपट्टा उपयोगी नक्कीच पडणार आहे. सो आपल्या मस्ट हॅव मध्ये सेकंड ऑप्शन इज मस्ट हॅव दुपट्टा. ओके, आता आपल्या या मस्ट हॅव मध्ये थर्ड पीस आहे तो म्हणजे एक गोल्डन ब्लाउज, जो तुम्ही रेडीमेडही घेऊ शकता किंवा शिवूनही घेऊ शकता. तर गोल्डन ब्लाउज तुमचा, सपोज कोणताही ब्लाउज तुम्हाला येत नसेल किंवा तुम्ही प्लॅन केलेला ब्लाउज चांगल्या पद्धतीने तुम्हाला बसलेला नाहीये, तर अशा वेळेस अशा प्रकारचा गोल्डन ब्लाउज हा तुमच्या कोणत्याही साडीवर जातो आणि साडीचा लुक जो आणि जसा आहे तसाच दिसतो. किंवा अशा प्रकारचा ब्लाउज तुम्ही एखाद्या लेहंग्यावरही पेअर करू शकता, त्यामुळे त्या लेहंग्याची पण शाईन वाढते. सो अशा प्रकारचा एक गोल्डन ब्लाउज इज मस्ट हॅव. तर एक स्ट्रेचेबल प्रकार पण असतो त्याच्यामध्ये, जस्ट यू हॅव टू वेअर इट फ्रॉम हेड, तोही तुम्ही वेअर करू शकता, घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीचा नॉर्मल ब्लाउजही तुम्ही यूज करू शकता. सो एक गोल्डन ब्लाउज तुमच्याकडे असणं या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये इज मस्ट हॅव. सो आपल्याला नेक्स्ट फेस्टिव्ह मस्ट हॅव आहे ते म्हणजे इट्स ऑल अबाउट हेअर. तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करायच्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे लुक कॅरी करायचे असतात आणि अशामध्ये तुम्हाला काही हेअर ऍक्सेसरीज या मस्ट आहेत. तर आता जर आपण खरी फुलं घ्यायला गेलो तर इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि मग ती फुलं मॅनेज होत नाहीत, ती फुलं सुकून जातात आणि मग तो लुक सगळा खराब होतो. तर यासाठी तुमच्याकडे असायलाच हव्यात अशा काही गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे हेअर ऍक्सेसरीज मध्ये मस्ट हॅव म्हणजे दीज टाईप ऑफ फेक फ्लावर्स. तर अशा पद्धतीचे हे फेक फ्लावर्स आहेत, यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स येऊ शकतात. याला मागे यूपी नसते. सो तुम्ही जस्ट यू कॅन ऍड दीज काइंड ऑफ फ्लावर्स ऑन युअर हेअर. जुडा असेल किंवा वेणी असेल किंवा कोणत्याही प्रकारची, किंवा फ्रेंच रोल असेल, कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल, यू कॅन जस्ट वेअर लाईक दीज फ्लावर्स अँड यू आर रेडी फॉर द फेस्टिव्ह लुक. सो सच काइंड ऑफ
फेक फ्लावर्स, तर यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अशा पद्धतीचा गोल्डन फेक फ्लावर सुद्धा आहेत. जर तुमच्या साडीमध्ये जास्त गोल्डन टच असेल तर दिस काइंड ऑफ फेक फ्लावर गोज ऑन दॅट. त्याचबरोबर द नेक्स्ट हेअर ऍक्सेसरी विच इज फेक बट विल लुक व्हेरी गुड ऑन युअर हेअर इज दिस टाइप ऑफ गजरा. फेक गजरा, हा फेक गजरा आहे आणि घातल्यावरती हा अजिबात फेक वाटत नाही. तुम्ही जेव्हा हा वेणीवरती चढवाल तेव्हा तो अतिशय सुंदर दिसतो आणि तो फार इझी आहे. एकतर सुकत नाही त्यामुळे त्याचा जो व्हाईट कलर आहे तो तसाच राहतो आणि दिसताना तो छान दिसतो. सो तुमचं मॉर्निंग फंक्शन असेल किंवा इव्हिनिंग फंक्शन असेल अशा पद्धतीचा गजरा हा अतिशय ऑप्ट आहे. सो एक फेक गजरा तुमच्या कलेक्शनमध्ये असणं खूप आवश्यक आहे. याच ऍक्सेसरीज मध्ये अशा पद्धतीचा फेक मोती गजरा सुद्धा आहे. आता या आधी मी जी नवरात्रीची सिरीज केलेली होती त्याच्यामध्ये मी या मोती गजऱ्याला कसं स्टाईल करायचं आंबाड्यामध्ये हे दाखवलेलं होतं. सो तुम्ही या पद्धतीनं हा गजरा स्टाईल करू शकता. तुम्ही अनेक याचे प्रकार करू शकता आणि ह्या पद्धतीनं हा गजरा स्टाईल करू शकता. सो एक फेक हा मोती गजरा असणं सुद्धा आवश्यक आहे. इट इज ऑल्सो अ मस्ट हॅव. नेक्स्ट मस्ट हॅव आपण म्हणूया, ऍक्च्युली त्याची गरज मला लागत नाही पण तुमच्याकडे हे असायला पाहिजे. जर तुम्ही तुमचे लांब केस नसतील आणि तुम्हाला जर जुडा हेअरस्टाईल ट्राय करायची असेल तर या पद्धतीचे फेक जुडा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अनेक बऱ्याच मॉडर्न गोष्टी अवेलेबल आहेत, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दीज आर टू फेक जुडाज विच यू शुड हॅव इन युअर फेस्टिव्ह कलेक्शन. कधी कधी हेअरस्टाईलिस्ट अवेलेबल नसते, हेअरस्टाईल होत नाही, तर अशा पद्धतीनं तुम्ही फेक जुडाज वापरून जस्ट आतमध्ये केसांचा बन केलाय आणि या पद्धतीचा जुडा त्याच्यावर लावलाय, त्याच्यामध्ये फेक फ्लावर्स लावले, युअर हेअरस्टाईल इज रेडी. तर हे जे फेक जुडाज आहेत ते तुम्हाला खूप मदत करतात तुमच्या क्विक हेअरस्टाईल्सना. सो अशा पद्धतीचे जुडाज असणं खूप आवश्यक आहे. दीज आर ऑल्सो मस्ट हॅव इन युअर कलेक्शन. त्यानंतर दीज ऑल आर मोस्ट हॅव इन हेअर ऍक्सेसरी कलेक्शन. तर हे खूप आवश्यक आहे हे असणं. ओके, तर यामध्ये नेक्स्ट पीसेस जे आहेत, मस्ट हॅव पीसेस जे आहेत, ते आहेत काही बेल्ट्स. ओके, तर या बेल्ट साठी मी एक हॅक सांगते. तर ही आहे एक लेस. ओके, तर ही लेस मी माझ्या एका साडीसाठी अमेझॉन वरून मागवलेली होती. तर तुम्ही अशा प्रकारच्या एथनिक लेसेस किंवा अशा प्रकारच्या टॅसल लेसेस तुम्ही मागवू शकता आणि जस्ट यू हॅव टू टेक जस्ट बाय फोल्डिंग लाईक दिस तुमच्या मापानुसार, तुमचा जो काही वेस्ट साईज असेल त्यानुसार तुम्ही हे जस्ट फोल्ड करू शकता आणि ही तुम्ही हा या प्रकारची ही लेस तुम्ही ॲज अ बेल्ट म्हणून वापरू शकता. तुम्हाला इथं दिसत असेल मी इथं हे बेल्ट म्हणून वापरलेलं आहे. याला जस्ट मागे हुक लावलं की तुमचा हा बेल्ट रेडी आहे. तर अशा पद्धतीच्या लेसेस तुम्ही काय करू शकता, वापरू शकता ॲज अ बेल्ट म्हणून. अलीकडे बेल्ट साडीवरती बेल्ट नेसणं किंवा घालणं खूप कॉमन आहे. सो या पद्धतीची हॅक तुम्ही वापरून तो बेल्ट रेडी करू शकता. त्यानंतर ही सुद्धा एक लेस आहे ज्यामध्ये इथे तुम्हाला बघू शकता की गोटापट्टीचं वर्क आहे. तर ह्या गोटापट्टी वर्कची लेस सुद्धा तुम्ही ॲज अ बेल्ट म्हणून इथं सेम इन द सेम वे यू कॅन वेअर इट ऑन एनी साडी. सो रेड आणि ग्रीन कलर मोस्टली सगळ्याच आउटफिट्स वरती जातात आणि त्याच्यामुळे मी रेड आणि ग्रीन दाखवलंय, पण तुमच्या आउटफिटनुसार तुम्ही अशा प्रकारची लेस मागवू शकता आणि तुम्ही तो बेल्ट वापरू शकता. अजून एक प्रकारे बेल्ट असतात की जे आहेत या पद्धतीचे एथनिक बेल्ट्स. हे बेल्ट नाही आहेत ऍक्च्युली, हा कमरबंद आहे. सो या पद्धतीचा कमरबंद किंवा बेल्ट असणं खूप आवश्यक आहे. हे सुद्धा अतिशय स्टाईल करायला सोपे आणि स्टायलिश वाटतात. तुमचा लुक एकदम चेंज होऊन जातो. तुम्ही कधी जर साऊथ इंडियन ब्राईड ट्राय करत असाल, हा लुक ट्राय करत असाल तर तुम्ही या पद्धतीचे बेल्ट्स तुम्ही वापरू शकता. ओके, आता या बेल्ट्समध्ये नेक्स्ट हॅक आहे. तर या पद्धतीचा ज्वेलरी पीस आहे. तर हा ज्वेलरी पीस तुम्ही ॲज अ बेल्ट म्हणून वापरू शकता. ओके, एकतर हा गळ्यामध्ये तर छान दिसतोच पण तुम्ही याचा बेल्टही करू शकता. या पद्धतीने याला मागे हुक आहे. जस्ट यू कॅन फिट इट अकॉर्डिंग टू युअर फिटिंग आणि हा बेल्ट झाला. त्यानंतर तुम्ही याचा उपयोग पर्सला लावून सुद्धा करू शकता. तर या पद्धतीची पिन आहे ती त्याच
याला होती. जस्ट आई एम ऍडिंग दिस. यू हॅव रेडी टू गो क्लच. वाव, दिस लुक्स सो नाइस. दिस हॅक इज व्हेरी गुड. यू कॅन ट्राय दिस हॅक. तुम्ही कोणत्याही पर्सला अशा पद्धतीची मोती चेन ऍड करू शकता आणि तो तुमचा त्या पर्सचा बेल्ट होऊन जातो. आणि दिस इज सो मॅचिंग अँड लुकिंग सो गुड. तुमचं जर कोणत्याही प्रकारची गोल्ड टिंच असलेली साडी असेल तर त्यावर हे अतिशय ऑप्ट दिसणार आहे. यू कॅन जस्ट कॅरी इट लाईक दिस अँड सी इट लुक्स व्हेरी गुड. ओके, जस्ट लुक ॲट दिस. त्याचा लुक किती छान दिसतो आहे. तर दिस इज वन हॅक अबाउट दिस. द अनदर हॅक आई टेल, दिस इज लाईक दिस. चेन आपल्याला ऍड करायची इथे. ओके, सो दिस टाईप ऑफ चेन बिकम्स, याला हे थोडंसं एक्सटेन्शन आपण लावलेलं आहे. द सेम चेन वी आर युझिंग अँड ओके. सो तुमच्या साडीच्या पदरावर दिस सेम ज्वेलरी पीस विल गो लाईक दिस. अँड सी, यू कॅन सी द डिफरन्स. सिम्पल ड्रेस आहे पण त्याचा लुक किती चेंज झालेला आहे. या पद्धतीनं तुम्ही याचं स्लिंग पण करू शकता आणि या पदरावरती अशा पद्धतीनं खूप हा छान दिसणार. दिस इज वन मोर हॅक, ज्वेलरी हॅक, हाऊ यू कॅन यूज अ सेम ज्वेलरी इन डिफरंट वे. सो अशा पद्धतीचा एक ज्वेलरी पीस तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे, विच यू कॅन यूज ॲज अ बेल्ट, विच यू कॅन यूज ॲज अ नेकलेस, विच यू कॅन यूज ॲज अ कमरबंद, विच यू कॅन यूज ॲज अ एक्सेसरी फॉर युअर साडी. सो अशा पद्धतीचा एखादा ज्वेलरी पीस तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. ओके ओके, सो वन मोर ज्वेलरी पीस आय हॅव की त्याचा उपयोगही तुम्ही अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. हा आहे एक ऑक्साईडचा ज्वेलरी पीस. ओके, आता ही खूप सुंदर मल्टीलेअर ऑक्साईड बीड्सची माळ आहे. खूप सुंदर आहे ही माळ, पण याचा उपयोग ॲज अ नेकलेस तर आहेच. हा नेकलेस म्हणून तर खूप छान दिसतोच, पण त्याचबरोबर हा मेखला म्हणूनही इतका सुंदर दिसतो. मी इथे माझ्या साडीवरती मी ऑलरेडी तो पेअर केलेला आहे, तर हा एक मेखला म्हणूनही खूप छान दिसेल. आता नवरात्री सिरीज मध्ये मी ग्रे साडीवरती हा मेखला वापरला होता, तर याचा मेखला म्हणूनही छान दिसतो. अँड सेम ॲज अ बेल्ट ऑल्सो इट लुक्स व्हेरी गुड. ओके, हा सुद्धा तुम्ही त्या एखाद्या पर्स मध्ये बेल्ट म्हणून ऍड करू शकता. एक कमरेला हा कमरबंद म्हणूनही ऍड होऊ शकतो. ओके, जसं मी मगाशी त्या मोती ज्वेलरीचं केलं होतं तसाच हा एक या पद्धतीनं पदराची एक्सेसरी म्हणून सुद्धा ऍड होऊ शकतो. आणि त्याचबरोबरीनं इथं कमरबंद किंवा मेखला म्हणूनही ऍड होऊ शकतो. तर अशा पद्धतीचा एक ज्वेलरी पीस असणं सुद्धा खूप आवश्यक आहे, विच हॅज मल्टिपल यूज. नुसतं गळ्यात घालण्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही ते कॅरी करू शकता. सो आपल्या या मस्ट हॅव मध्ये आपलं नेक्स्ट कलेक्शन आहे ते म्हणजे अ नाईस कुंदन ज्वेलरी. तर अशा पद्धतीची एखादी कुंदन ज्वेलरी तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. कुंदन गोज ऑन एनीथिंग, इट लुक्स व्हेरी गुड. अशा पद्धतीचा चोकर असेल किंवा लॉंग माळ असेल तर अशा पद्धतीची कुंदन ज्वेलरी तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्ल ज्वेलरी सुद्धा आहे. पर्ल ज्वेलरी माझ्याकडचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर की आधी पर्ल ज्वेलरी कलेक्शन ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर या पद्धतीचा हा जो कुंदन नेकलेस आहे, अशा पद्धतीचा कुंदन नेकलेस तुमच्याकडे असणं मस्ट हॅव आहे. त्याचबरोबर या ज्वेलरी पीसेस मध्ये आय जस्ट वॉन्टेड टू ऍड सच काइंड ऑफ स्टेटमेंट इयरिंग्स. ओके, आता हे इयरिंग सुद्धा खूप मल्टिपल यूज आहेत, मल्टिपल लुक्स मध्ये जातात आणि अतिशय छान दिसतात. पर्ल ज्वेलरी बरोबर छान दिसतात किंवा कुंदन ज्वेलरी बरोबरही ते छान दिसतात. तुम्ही जर फक्त स्टेटमेंट इयरिंग जर अशा पद्धतीनं वेअर केले, दुसरं काही वेअर नाही केलेलं तरी पण चालेल. दुसरी कोणतीही ज्वेलरी न वापरता फक्त इयरिंग वरती सुद्धा तुम्ही छान लुक क्रिएट करू शकता. अशा पद्धतीचे स्टेटमेंट इयरिंग तुमच्याकडे असणं मस्ट हॅव आहे. आणि त्याच बरोबरीनं या पद्धतीच्या स्टेटमेंट रिंग्स. ओके, या पद्धतीच्या स्टेटमेंट रिंग्स च्या जस्ट बाय वेअरिंग इट तुम्ही तुमच्या हातांचा लुक एकदम चेंज करू शकता आणि तो लुक एकदम ऑफ होऊन जातो. या पद्धतीच्या स्टेटमेंट रिंग्स सुद्धा तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. ओके, सो नेक्स्ट मस्ट हॅव, दिस फेस्टिव्ह मस्ट हॅव इज सच काइंड ऑफ हील्स.
हे न्यूड आहेत, न्यूड पिंक कलर मध्ये आहेत, विच ऑल्सो विल गो ऑन एनी आउटफिट. आणि अशा पद्धतीचे हिल्स, न्यूड हिल्स असणं एक मस्ट हॅव आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचा एथनिक पेअर सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. मग याच्यामध्ये मोजडी असू शकते, जूतीज असू शकतात, किंवा अशा पद्धतीच्या चप्पल्स असू शकतात. सो या प्रकारे तुमच्याकडे एखाद्या तरी तुमच्या कलेक्शन मध्ये या प्रकारे फुटवेअर हे असलं पाहिजे. दिस इज ऑल्सो अ मस्ट हॅव. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, यू शुड हॅव अ रेड कलर लिपस्टिक इन दिस फेस्टिव्ह सीझन. ही लेकिनची शेड आहे जी मी आता सुद्धा लावलेली आहे, P24. एलेटिनची शेड आहे P24. एक रेड लिपस्टिक तुमच्या फेस्टिव्ह कलेक्शन मध्ये असणं खूप आवश्यक आहे. रेड लिपस्टिक मुळे तुमचा लुक एकदम चेंज होतो, चेहऱ्यावरती शाईन येते, चेहरा ब्राईट दिसतो. आणि रेड लिपस्टिक मध्ये तुम्ही वेगवेगळ्या शेड्स वापरू शकता. एक कोट, दोन कोट, तुमचा कलर, तुमच्या लिपस्टिकचा कलर चेंज होतो आणि तुमच्या लुकचाही लुक सुद्धा खूप छानपणे एनहान्स होतो. सो एक रेड लिपस्टिक असणं इज मस्ट हॅव इन दिस फेस्टिव्ह सीझन. तर हे काही माझे मस्ट हॅव्स आहेत की यामध्ये या गोष्टी असणं आवश्यक आहे. माझ्यापेक्षा वेगळे तुमचे काहीतरी मस्ट हॅव असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कळवा. तुम्ही माझी नवरात्री सिरीज पाहिली, त्याला अप्रिशिएट केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच माझ्यावर प्रेम दाखवत राहा. आणि त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच ते बेल आयकनही प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या फेस्टिव्ह सीझनच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.